दादा काल तुमच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मुद्दाम केला गेला होता काय मुळात तो व्हिडिओ ज्या पद्धतीने रिलीज केला जातोय ऑपोजिशन पार्टीकडनं तुमचा व्हिडिओ जो गाडीत बसला होता तुम्ही दाटेवाटीत बसलाय माझी दादावर सागर एक मिनिट इतके मूर्ख लोक आहे म्हणजे ज्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केलाय ते प्राईम मिनिस्टरच्या दौऱ्यामध्ये प्रत्येक गाडीमध्ये कुणी बसायचं काय बसायचं ते सगळं चेक केलं चेक करत असतात. आम्ही पुढं एकनाथराव शिंदे ड्रायव्हर होता मागं मी चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस होते परंतु आमचे सहकारी मंत्रिमंडळातले गिरीश महाजन त्यांना इथं जखम झाली अजूनही बघा आणि त्यांना गाडी तिथं राहिली नाही सगळ्या गाड्या कन्वॉय एकदम निघाला. तर मी त्यांना म्हणलं की या आपण दाटीवाटीनं पुढं फरलांग दोन फरलांगच जायचंय पटकन जाऊ. शेवटी आम्ही काही रुबाब दाखवणारी माणसं नाही आम्ही दाटीनं गर्दीनं सगळ्यांना सामावून घेऊन जाणारी माणसं आहोत त्याच्यामुळे मला त्याला त्या गोष्टीला फार महत्त्व द्यावं असं अजिबात वाटत नाही. त्याच्या संदर्भामध्ये जर असं काही झालं असतं की आम्ही दोघंच बसलो आहे आणि तिसरा दार उघडा म्हणतोय तरी आम्ही त्याला घेत नाही जागा असताना असं काही झालेलं नव्हतं. आणि दोन फरलांग त्या बाकीच्या गाड्या होत्या तिथं आल्यावर ते उतरले आणि बाकीचे आम्ही आमच्या गेलो. परंतु आज दुर्दैवाने जे कोणी त्याच्याबद्दलच्या क्लिपा फिरवतंय किंवा आणखीन काही करतंय मला त्यांची क्यू करावीशी वाटते. अरे ह्या विकासाचं बोलूया ना आपण त्याच्यामध्ये गाडीत किती कोंबले किती काय गेले ते गाडीत बसणारे त्यांना त्रास होईल ह्यांना बाकीच्यांना त्रास व्हायचं काय कारण आहे. आम्ही चौघं दाटीवाटीनं बसलो आम्हाला त्याच्यामध्ये गर्दीचा त्रास होईल का नाही ते आमचं आम्ही ठरवू. नाही पण माझा भाऊ माझा दादा आहे म्हणणारे पार्टीचे प्रमुख नेत्यांच्या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त व्हिडिओ दिसतो याचा अर्थ तुम्हाला बदनाम करण्याचा अजेंडा क्लिअर नाही. खरं सांगू का सागर आमच्या काही आपते जवळच्यांनीच फार ते मनावर घेतलेलं आहे त्यांना शुभेच्छा. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.